हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टीने पिकाचे नुकसान होऊन सुद्धा पीक विमा कंपनीने पीक विमा दिला नसल्याने शेतकरी संघर्ष संघटनेचे कृषी अधिकारी कार्यालयासमोर केले अर्धनग्न आंदोलन. हिंगोली जिल्ह्यात यावर्षी पावसाळ्यात अतिवृष्टी होऊन खरीप पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसान भरपाई शासनाकडून जी मदत शेतकऱ्यांना करण्यात आली असली तरी पीक विमा कंपनीने शेतकऱ्यांना पीक विमा दिला नसल्याने शेतकऱ्यांची थट्टा केली जात असल्याचा प्रकार उघड झाल्याने आज शेतकरी संघर्ष संघटनेच्या वतीने हिंगोली जिल्हा कृषी कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन करत पीक विमा कंपनीचा निषेध करण्यात आला. पीक विमा मिळणार नाही तोपर्यंत शेतकरी संघटनेच्या वतीने पीक विमा कंपनीच्या विरोधात आंदोलन करणार असल्याचा पवित्रा शेतकरी संघर्ष संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल खिल्लारी यांनी घेतला असल्याने पीक विमा कंपनीकडून चुकीचे सर्वे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली नसल्याने येणाऱ्या काही दिवसांनंतर पीक विमा कंपनीविरुद्ध शेतकरी संघर्ष संघटनासोबतच शेतकरी पीक विमा कंपनीविरोधात रस्त्यावर उतरणार आहेत अशी चर्चा शेतकऱ्यातून होत आहे. एबी न्यूज मराठीसाठी हिंगोली प्रतिनिधी फारुख शेख. पाहिजे संपला. दुसरा विषय, पीक विमा कोणत्या निकषानं लावला? उंबरठा आणेवारी कशा प्रकारे लावले? पीक विम्याची यादी प्रसिद्ध का करत नाही? तर याचे उत्तर द्या पाहिजे. संबंधित लोकांना हजर नाहीत हा आमचा